तर आम्ही पारितोषिक वितरणाकडे जातोय. या स्पर्धेतील आपण प्रथम पारितोषिक देऊ आपण पहिले. तर अप्रतिम ज्याने क्षेत्ररक्षण केलं खेळाडू आपण तर आडोळी संघाचा भास्कर भाने ज्याने तब्बल 3 गेल पकडले आणि तोच ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. भास्कर घ्या. या स्पर्धेतील आपण इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. तेव्हा आपण तर आडोळी संघाचा भास्कर भाने करतोय चांगला डान्सर देखील आहे. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतो आपण सर्वांच्या शुभ असते खेळाडूला मॅन ऑफ द मॅच आपण तर उत्कृष्ट क्षेत्रक्षक ट्रॉफी द्यायची. सुदर्शन पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण ही क्षेत्रक्षकची ट्रॉफी द्यायची. मग सामना प्रेक्षणीय सामना सुरूच राहू दे. बघा भास्करांचे सुपुत्र देखील एक चांगले डान्सर आहेत. तेव्हा स्पर्धेतील आपण बोलले तर लगेच आपण पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे भोपाळ खेळाडू आहे शरद माळी ज्याने तब्बल 6 गडी बाद केले आहेत. तोच ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. शरद या तलवार जरी जरी जुनी असली तरी पण धार अजून कमी आपण तर तीच आहे. संदीप बोरेच्या शुभ असते. कदाचित भोपर संघ देखील बघितला तर चॅम्पियनशिप ठरला असता पण नीतीला ते मान्य नव्हतं कारण 5वा चेंडू डॉट गेला शॉट प्लेनचा. तर तिघच आपण इथे 3 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण इतर उत्कृष्ट फलंदाजे होते पण एका खेळाडूचे मात्र आपण इथे खूप चांगली कामगिरी राहिली त्याने तब्बल धावा कुठल्या 74 खेळाडू आहे. आपण तर गोविंद भाने अडीली संघाचा तो सरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याने तब्बल बॅटिंग करताना 74 धावा कुठल्या आहेत. रुपेश पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असते खेळाडूला आपण तरी उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी द्यायची. स्पर्धेतील आपण बोलली तर मेगा फायनल झाली 2 बलाढ्य संघांमधील अडिली पक्ष भोपाळ आणि त्यामध्ये आपण बोलली तर द्वितीय क्रमांकाचा मानकर होतो म्हणजे भोपाळ संघ. रोख रक्कम आहे 25,000 आणि नवी ट्रॉफी. तुम्ही आयोजकांना विनंती करतो आपल्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने 40+ खेळाडू अंकुश आपण या सर्वांनी या आपली देखील भरपूर मेहनत राहिली. तर उपविजेता ठरतो भोपाळ संघ. रोख रक्कम आपण तर 25,000 आणि चमचमणारी ब्युटिफुल ट्रॉफी का हरकत नाही. भोपाळ संघ खूप चांगला खेळ केला पण शेवटच्या क्षणी मात्र तुम्हाला मॅच गमवावी लागली. तिथे आलेली संघाच्या गोलंदाजाने तो 5वा चेंडू शॉटपर्यंत डॉट टाकला तिथून मात्र कम बॅक केलं. भोपाळ संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो या स्पर्धेमध्ये. डीजे मास्टर गाणं तयार ठेवतो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. डीजे मास्टर नाहीयेत. तर आमचे 2 पंच आपण या श्रीनाथ पाटील आणि शशांक पाटील या स्पर्धेतील शशांक पाटील आपला देखील सन्मान नाही. शशांक पाटील नेहमी सन्मान नकाच बोलतात. तर या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन अडवली 40+ संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. एस आर जी मैत्री चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन अडवली 40+ संघ. सुखदेव पाटील साहेब यांना विनंती करतो यायचं आपण. संदीप भोईर सुदर्शन असतील संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटी आपण या आणि आपल्या शुभ आपण तर सर्वांच्या शुभ असते ही ट्रॉफी द्यायची आपण. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी एस आर जी मैत्री चषक कॅश प्राइज देखील दिलं तर 5,000 आणि चमचमणारी ब्युटिफुल ट्रॉफीज. नाही जरा भोपाळ संघ आपण जरा साईड लावा कारण मॅच देखील सुरू आहे. आपण फोटो काढा जेवण नंतर आपले भरपूर फोटो काढा कारण की समाधानी येते कारण ट्रॉफी मिळाली. हाडलं पण चॅम्पियनशिप पटकावताना थोडसा प्रयत्न कमी पडले. सामना सुरू ठेवायचे मैत्रीचे आपण प्रेक्षणीय मॅच सुरूच ठेवायचे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन गणपती बाप्पा मंगल मूर्ती गावदेवी माते की बजरंग बली की धन्यवाद साई बाबा की
जय। स्पर्धेतील अजून एक पारितोषिक देणं बाकी आहे, महत्वाचं पारितोषिक। मालिकावीर ज्याला तब्बल बॅटिंग करताना धावा पुटले 65, गोलंदाजी करताना गडी बाद केले 5, टोटल पाहिजे खेळाडू आहे आपण तर संघ आहे भोपाळ, खेळाडू आहे मंथन माळी व स्पर्धेतील आपण मालिकावीर मंथन माळी यायचे। सुखदेव पाटील साहेबांना विनंती करतो, मंथन यायचे, वेल प्लेड मंथन। आपण पहिले तर मंथन ठरला या स्पर्धेतील मालिकावीर, जरा टाळ होऊन दे मंथन साठी, जरा जोरदार टाळ होऊन दे। मंथन ठरला या स्पर्धेतील आपण तर मालिकावीर खूप खूप अभिनंदन मंथन एस आर जी एस चषक मधील आपण तर मालिकावीर ठरलाय। या ऐकूया संकेत यांचं आपण माध्यमातून समालोचन।